जनता त्रस्त असताना मस्त फोटो काढणं हा गिरीश महाजनांचा पोरकटपणा आहे. स्वतः मात्र लाईफ जॅकेट घालून बोटीत बसता फोटो काढता, मात्र ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेत निष्पाप लोकांना लाईफ जॅकेट नव्हतं. प्रसंग काय, आपण वागतो कसे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजनांच्या बोटीतील फोटोवर टीका केली आहे. पवार यांनी कराड येथील पूरस्थितीची पाहणी करून प्रीती संगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन समाधी परिसराची पाहणी केली आहे. पाहुयात आणखीन पवार काय म्हणतायत. हा मी सांगू का, हा पोरकटपणा आहे, अतिशय पोरकटपणा आहे. वास्तविक अक्षरशः कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहेत, कितीतरी जनावरं दगावलेली आहेत, प्रचंड आर्थिक नुकसान झालं, वित्तहानी ज्याला आपण म्हणतो ती झालेली आहे. आणि असं असताना आपण काय प्रसंग आहे, आपण कसं वागलं पाहिजे. आता ते फोटो काढताना ते स्वतः मात्र लाईफ जॅकेट घालतात, आणि काल आमच्या पलूसमध्ये जी घटना घडली तालुक्यामध्ये, तिथं मात्र त्या निष्पाप लोकांना लाईफ जॅकेट नव्हते. ह्यावेळेस बोटी वाढवल्या पाहिजेत सरकारने, ताबडतोब जिथून बोटी मागवता येतील तिथनं बोटी मागवल्या पाहिजेत. तेवढी लाईफ जॅकेट, त्या बोटीची कॅपॅसिटी असेल तेवढी लाईफ जॅकेट्स तिथं दिली पाहिजेत.